सौंदर्याची व्याख्या जिथे सुरू होते असे जॉय अँड जॉय हेअर अँड ब्युटी केअर सलॉन. येथे ऍडव्हान्स ब्युटी सर्व्हिस म्हणजे तुमच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव. आमच्या कॅनडा कॉर्नर किंवा कॉलेज रोड येथील नवीन शाखेला भेट द्या. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बागलाण तालुक्यातील दोधेश्वर तीर्थस्थळाजवळील घाटात वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात 40 अधिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी जखमी झाले असून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. सटाणा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावरील तीर्थक्षेत्र दोधेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह सटाणा येथील सैनिक आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या बागलाण अकॅडमीतील 40 अधिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना दोधेश्वर मंदिराच्या वतीने सालाबादाप्रमाणे बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आलेले होते. दिवसभर सुरक्षेचे काम अटकून हे विद्यार्थी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून सायंकाळी 5 सुमारास सटाण्याकडे निघालेले असताना दोधेश्वर घाटातील पहिल्या वळणावर ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरमधील विद्यार्थी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर आदळल्यानं जखमी झाले तर ट्रॅक्टर उलटल्यानंतर समोरून येणाऱ्या इंडिगो गाडीवर जाऊन धडकला. या कारचंही मोठं नुकसान झालंय. अपघाताचे वृत्त सटाणा शहरात येऊन धडकता शहरातील विविध सामाजिक संघटना आणि तरुणांनी मिळेल ती वाहनांनी रुग्णवाहिका घेऊन दोधेश्वर घाटाकडे धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ इतर वाहने आणि रुग्णवाहिकांमधून सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता उपचार सुरू केले. गंभीर जखमी विद्यार्थ्यांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे. ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. अपघाताचं वृत्त समजताच अकॅडमीच्या संचालकाने देखील घटनास्थळी धाव घेतली. बागलाण अकॅडमीमध्ये सैनिकी आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी 18 ते 23 वयोगटापुढील असून ते नाशिक धुळे नंदुरबार नगर जिल्ह्यातील असून त्यांच्या पालकांना अपघाताचं वृत्त कळवण्यात आले आहे. तर जखमींवर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, बागलाण.